नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. गडचिरोलीच्या भामरागड मधील कसनासूर गावातील तिघांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर तिघांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी कोसफुंडी फाट्याजवळ रोडवर फेकून दिले आहेत. पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून या तिघांची हत्या करण्यात आली आहे. मालुडोंगे मांडवी, कन्नारेनू मांडवी, लालसू कुडेटी अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे पोलिसांची खबरी असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. कसनासूर गावात 22 एप्रिल 2018 रोजी पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. या चकमकीत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं होतं. या घटनेचा बदला घेण्यासाठी या तिघांची हत्या केल्याचं नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनर मधून नमूद केलं आहे. मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक बॅनर लावला आहे. 22 एप्रिल 2018 कसनूर तमिळगुंडा घटनेमध्ये आमचे 40 कॉम्रेड शहीद झाले होते. त्या घटनेतील दोषी आणि पोलिसांना माहिती देणारे मालुडोंगे मांडवी, कन्नारेनू मांडवी, लालसू कुडेटी यांना मृत्यूची शिक्षा दिली असा उल्लेख या बॅनर मध्ये करण्यात आला आहे. तिघांच्या हत्येनंतर गावातील काही लोकांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.